बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले. बदलापुरातील घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे या ठिकाणी मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. ज्या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील आमच्यासोबत आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई काय सांगणार आज बदलापुराच्या घटनेचा? संपूर्ण राज्यभरामध्ये निषेध करण्यात येतो आहे, जळगावातही निषेध आंदोलन करण्यात आलं, काय सांगाल? जळगाव शहराच्या वतीने आज आम्ही महानगरच्या वतीने आज आंदोलन घेतले. बदलापूरला जी घटना घडली ती अतिशय निर्दयी आहे. कारण आपण पाहिलं शाळेमध्ये ज्या छोट्या छोट्या दोन मुली होत्या त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार झाला आणि त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर ते उघडकीस आलं. त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं एक महिला पोलीस इन्स्पेक्टर असल्यानंतर त्या महिलांचे त्या 10-11 तास त्यांना बसून ठेवलं आणि त्यांची दखलसुद्धा घेतली नाही. हे कुठंतरी आम्हाला असं वाटतं की हे गृहमंत्र्याचं हस्तक्षेप आहे. कारण टाचणी पडली तरी गृहमंत्र्याला कळवलं जातं की राज्यात काय चालू आहे. आणि 10-11 तास जर एक छोट्याशा मुलांना न्याय मिळत असेल तर हे राज्यकरणाकडे चालले. आणि त्यामुळं आम्ही आज अशी मागणी केलेली की या संपूर्ण सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. यांनी एकीकडं रक्षाबंधनच्या दिवशी लाडकी बहीण या नावाने आज मोठं महिलांचा गाजावाजा केला महाराष्ट्रभर. आणि हे महाराष्ट्रभर त्याच दिवशी पोलीस स्टेशनला ही घटनासाठी ते न्याय मिळायला बसलेले असताना एकीकडे यांनी यांचे स्वतःचं राज्य शासनाच्या पैशावर यांची रक्षाबंधनाचा कार्यक्रम यांचा चालू होता. आणि एकीकडे आमचे लहान बहिणीची मुलगी म्हणजे भाची असते त्या भाचीला न्याय देऊ शकले नाही. आणि आमच्या जिल्ह्याचे संकटमोचक ज्यांचं नाव आहे त्यांच्याच तालुक्यामध्ये घटना घडली, त्यावेळेस ते तिथं नव्हते. वास्तविक हे काम गृहमंत्र्याचं आहे, गृहमंत्र्यांनी हे ताबडतोब तिथं यायला पाहिजे नव्हतं. तर गिरीश महाजन काय हे गृहमंत्री नाही आहेत तिथं न्याय करायला. म्हणून आम्ही या सरकारचा असा जाहीर निषेध करतो आणि या मुलींवर होणारा अत्याचार यांना ताबडतोब फाशी झाली पाहिजे. आणि आता प्रत्येक पालकाला भीती वाटायला लागलेली आहे की आपल्या मुलींना कुणाच्या भरोशा आम्ही शाळेत पाठवणार आहे. म्हणून शाळेमध्ये सुद्धा जी शाळा होती ती भाजपवाल्याच्या माणसांची ती शाळा असल्यामुळं हे प्रकरण या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून हे प्रकरण कुठंतरी दाबलं गेलं. आणि ते 5-6 दिवसांनी ज्या मुलींनी तक्रारी केल्या त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी तपासणी केली त्यावेळेस हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. हे असं जर आपल्या महाराष्ट्रात या अशा घटना घडत असतील आणि हे शासन जर झोपलेलं असेल तर हे शासनाने मला वाटतं ताबडतोब राजीनामा देऊन दिला पाहिजे. कारण हे न्याय देऊ शकत नाही. आपण अनेक घटना आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय बऱ्याच वेळा त्या आपण फक्त आंदोलन करतो मोर्चे करतो पण प्रत्यक्षात त्या 8-15 दिवसांनी नंतर त्या घटनेचं आपण त्याचं दखल घेत नाही. म्हणून आमची अशी कडकडीची विनंती आहे की या सरकारने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. आणि हे अपयशी ठरलेले गृहमंत्री हे एकदम अपयशी आहेत. त्यांनी आजपर्यंत फक्त तोडाफोडा राज्य करा एवढंच केलं. यांनी गंभीर महिलांच्या प्रश्नाकडं कुठेही लक्ष दिलेलं नाही. म्हणून आज आम्ही देवेंद्र फडणवीसचा जाहीर निषेध करत आहोत. बदलापुरातील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं, महिलांना माझे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ देण्याच्या ऐवजी महिला भगिनींना सुरक्षा देण्यात यावी अशा भावना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज व्यक्त केल्या आहे. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.